मित्रांनो ज्यावेळेस विषय भूसंपादनाचा येतो सरकार आपली जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी आपणाला योग्य तो मोबदला देऊन सरकार जमा करून घेऊ शकतात सार्वजनिक प्रकल्पामध्ये महामार्ग रेल्वे धरण एम तलाव त्याचप्रमाणे पूरग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन करणे इत्यादी प्रकल्पांचा समावेश होतो परंतु जमीन मालकास या भूसंपादनाबाबतची संपूर्ण प्रक्रिया माहिती नसल्याने जमीन मालक जादा मोबदला सरकारकडून मागत नाही होय तुम्ही सरकारकडून जादा मोबदला मागून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूसंपादन प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजेच मोबदला मिळेपर्यंत पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला जादा मोबदला कसा आणि कोणत्या टप्प्यावर मागता येतो याबाबत देखील आपण माहिती घेऊयात त्याचबरोबर मोबदल्याची रक्कम कशी काढली जाते हे देखील आपण पाहूयात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कायदेशीर मुद्द्यांवर किंवा प्रश्नांवर आमचा सल्ला घ्यावायचा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप अथवा फोन करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट मध्ये मित्रांनो भूसंपादनाची सुरुवात होते या कायद्याच्या कलम चारच्या नोटीसने ज्यावेळेस भूसंपादनासंबंधीचे संपूर्ण गोष्टी म्हणजेच कोणत्या गटातील किती जमीन घ्यावायचे आहे हे सरकार आणि संबंधित विभाग यांचे ठरल्यानंतर सदरचा ठराव किंवा प्रस्ताव ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले जाते आणि त्यांच्या विचारविनिमयानंतर सदरचा प्रस्ताव पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतो त्यानंतर जी जमीन संपादन करावायची आहे त्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाते यास आपण कलम चार ची नोटीस अथवा अधिसूचना असे देखील म्हणतो या जाहीर नोटीसमध्ये कोणत्या गावातील कोणती जमीन आणि कोणाची जमीन संपादित करावयाची आहे याबाबत माहिती प्रसिद्ध केली जाते त्या नोटीसमध्ये दे हे देखील स्पष्ट नमूद असते की प्रस्तावित प्रकल्प कशा प्रकारचा आहे आणि त्याबाबतचा नकाशा जिल्हा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या जमीन मालकाची जमीन संपादित करावयाची आहे त्या सर्वांना देखील त्यांचे राहते पत्त्यावर नोटीस पाठवली जाते कलम चारच्या मध्ये किती जमीन संपादित करण्यात येईल किती गटातील जमीन संपादित करण्यात येणार आहे क्षेत्रफळ या नकाशे याचा देखील स्पष्ट उल्लेख असतो ज्यावेळेस कलम चार उपकलम एक प्रमाणे जमीन मालकाला नोटीस देण्यात येते त्यामध्ये दे जमीन मालकाची जमीन संपादनाविषयी काही हरकत असेल तर ती हरकत नोंदविण्याची संधी या मध्ये दिलेली असते परंतु अशी भूसंपादनाची नोटीस स्वीकारण्याची जमीन मालक टाळत असतात इथे एक गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की जरी जमीन घेतली नाही तरीही त्या जमिनीचे शासन संपादन करतात घेतली तर तुम्हाला येते ये आता या नोटीस मध्ये तुमची किती जमीन व कोणत्या गटातील जमीन संपादित करणार आहेत त्याबाबतचा उल्लेख असतो आणि जर तुम्ही अशी नोटीस घेतलीच नाही तर तुम्हाला त्या जमिनीची जादा नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही आता ही गोष्ट हो एका उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊया समजा रमेशचे दोन गट प्रकल्पासाठी संपादित होत आहेत त्यापैकी एका गटामध्ये रमेशने दहा सागवानाची झाडे लावलेली आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये पाण्यासाठी एक नवीन बोरवेल खोदलेली आहे परंतु नोटीसमध्ये या झाडाचा अथवा बोरचा काहीच उल्लेख केलेला नाही तर अशा परिस्थितीत रमेशला त्या झाडांचा आणि बोरचा मोबदला मिळणार नाही तर त्यासाठी रमेशने जर नोटीसमध्ये नमूद संपादनाला त्याच वेळेस हरकत घेतली तर रमेशला निश्चित झाडांचा आणि त्या बोरचा मोबदला मिळेल या उलट जर रमेशने स्वीकारली नाही तर रमेशला त्या झाडांचा आणि बोरचा मोबदला कसा मिळणार आता भूसंपादनामध्ये पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे कलम पाच अ च्या सुनावणीबाबत म्हणजे ज्या जमीन मालकांना कलम चारच्या नोटीसवर हरकत असते त्यांनी या सुनावणीच्या वेळेस त्यांचे सविस्तर म्हणणे द्यायचे असते अशा सुनावणीचे संपूर्ण अधिकार भूसंपादन अधिकारी यांना असतात म्हणजेच वरील उदाहरणामध्ये पाहिले तर रमेशने म्हणणे देताना त्या झाडांबद्दल बोर बद्दल संपूर्ण माहिती दिली पाहिजे त्याचबरोबर त्या झाडाचे आणि त्या बोरवेलचे दोन दोन फोटोग्राफ देखील त्या म्हणण्यासोबत दिले पाहिजेत तर आणि तरच रमेश मोबदला मिळण्यास पात्र होईल आता पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे कलम सहा अन्वयी नोटीस प्रसिद्धीचा कलम सहा अन्वयी जी नोटीस प्रसिद्ध केली जाते त्यामध्ये कलम चारच्या नोटीसमध्ये नमूद जमिनीपैकी नक्की कोणती जमीन संपादित केली जाणार आहे त्याचे क्षेत्रफळानुसार स्पष्ट वर्णन केलेले असते त्याचबरोबर जमीन मालकांना देखील शासन जमीन घेणार आहे याबाबतची स्पष्ट नोटीस दिली जाते आता एक प्रश्न असा उपस्थित होतो की ज्यावेळेस जमीन संपादित करण्यात येईल त्यावेळेस त्या जमिनीच्या सहधारक म्हणजे हिस्सेदार वारस यांच्या मोबदल्याबाबत काय तर यासाठी कलम नऊ उपकलम तीन व चारचे नोटीस म्हणजे शासन ज्यावेळेस या कायद्याचे कलम नऊ उपकलम तीन व चार अन्वय हरकती मागवतात त्यावेळेस या हरकती मालकी हक्कांबाबतच्या असतात म्हणजे संपादित होणाऱ्या जमिनीमध्ये एखाद्या हिस्सेदाराचे हक्क किंवा वाटपाबाबतचे काही वाद असतील तर त्यांनी यावेळेस लेखी हरकत नोंदवायची असते आणि या सर्व हरकती आणि मुद्दे लक्षात घेऊन त्याचप्रमाणे सरकार आणि संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी विचारविनिमय होऊन अंतिम निवाडा जाहीर केला जातो आणि त्या निवाड्याप्रमाणे मोबदल्याची रक्कम जमीन मालकाला दिली जाते आता ही मोबदल्याची रक्कम कशी ठरवली जाते ते समजावून घेऊयात भूसंपादन एकतर ग्रामीण भागात अथवा शहरी भागात अशा दोनच भागांमध्ये होत असते भूसंपादनाचा मोबदला कसा ठरवता येतो याबाबतची संपूर्ण प्रक्रिया कलम पंचवीस ते तीसमध्ये नमूद आहे त्यामधील कलम सव्वीसनुसार जर जमिनीचे मूल्य ठरविण्याचे असेल तर शहरी भागात एक हा गुणक अवयव आणि ग्रामीण भागाच्या जमिनीसाठी दोन हा गुणक अवयव ठरवला गेलेला आहे आपण जमिनीचा मोबदला की ज्याला सोला टीएम असे देखील म्हणतात ते कसे एक उदाहरण घेऊयात की ज्यामुळे ही गोष्ट योग्य रीतीने समजण्यास मदत होईल असे समजून रमेशची जमीन ग्रामीण भागात असून तिचे मूल्य पंचवीस लाख एवढे आहे आता ग्रामीण भागातील अवयव दोन आहे म्हणजेच पंचवीस लाख गुणिले दोन झाले पन्नास लाख आता वरील उदाहरणाप्रमाणे सागवानाची झाडे आणि बोरची कलम एकोणतीस प्रमाणे होणारी रक्कम पंधरा लाख रुपये म्हणजेच एकूण बेरीज झाली पासष्ट लाख रुपये आता यामध्ये ची रक्कम म्हणजेच तुमची जमीन शासन घेत आहे आणि त्याबाबत तुम्हाला दिलासा म्हणून एम रक्कम शंभर टक्के एवढी दिली जाते म्हणजे पासष्ट लाख आणि कलम तीस उपकलम एक अन्वये दिलासा रक्कम पासष्ट लाख म्हणजेच एकूण रक्कम झाली एक कोटी तीस लाख आणि कलम चार ची नोटीस प्रसिद्ध झालेपासून रक्कम हातात प्रत्यक्षात मिळेपर्यंत कलम तीस उपकलम दोन अन्वये जमिनीच्या मूळ रकमेवर म्हणजेच पंचवीस लाखावर बारा टक्के व्याजदराने व्याज देखील दिले जाते शहरी भागात देखील अगदी ही ची रक्कम काढली फक्त वरील गुणक अवयव हा च्या ऐवजी असतो आता पुन्हा एक प्रश्न असा येतो की जर हा निवाडा एखाद्या जमीन मालकास मान्यच नसेल तर त्याने काय करावे जर हा निवाडा एखाद्या जमीन मालकास मान्य नसेल तर त्याने कलम अठरा अन्वये लेखी अर्ज भूसंपादन अधिकारी यांना द्यायचा असतो ज्यामध्ये हे स्पष्ट नमूद करावे लागते त्याचबरोबर सदरचे संपादनाचे कामकाज न्यायालयाकडे रेफर करावे अशी विनंती त्यामध्ये करावी लागते आणि जमीन मालकाच्या हरकती लँड ऍक्विशन रेफरन्स या अर्जाअंतर्गत न्यायालयामध्ये दाखल करता येतात या एल ए आर चे कामकाज कसे चालते किंवा त्यामध्ये कोणते पुरावे दाखल करायचे असतात याबाबतची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया त्याचबरोबर मोबदल्याची रक्कम कशी मोजली जाते याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू भाग दोनच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार